प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस हे एका दिवसामध्ये महाराष्ट्राला विकून खाईल असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलंय. मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची हेळसांड करू नये असा सल्लाही चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. चंद्रकांत पाटील यांनी खळबळजनक वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राला एका दिवसात विकून खाईल असं वक्तव्य त्यांनी केलंय. चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य समोर आलंय. भीती वाटत असेल, त्यांना भीती वाटत असेल की राष्ट्रवादी आणि राष्ट्रीय काँग्रेसची परंपराच अशी आहे की त्यांना दोन दिवस एक दिवस पुरेल मुख्यमंत्री पदाचा चार्ज, एक दिवस राष्ट्रवादीला पुरेल, अख्खा महाराष्ट्र विकून खातील. उद्धवजींबद्दल त्यांच्या तब्येतीची चेष्टा करणं ही माझी संस्कृतीत नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने माझ्यावर जे संस्कार घडवलेत, माझ्या आईबाबाने जे संस्कार घडवलेत, ते टीका करण्याचे नाही. माझं म्हणणं उलट त्यांच्या हिताच्या दृष्टीने आहे की त्यांची तब्येत बरी नसताना त्यांनी सभागृहात येण्याचा हट्ट धरू नये. काही क्रायसिस निर्माण होतात त्यामुळे कामाचं वाटप करो, इतकंच माझं म्हणणं आहे. आज आवाड्यांनी त्यावर माझा बाप काढला, कारण आवाड्यांची ती संस्कृती आहे, माझी ती संस्कृती नाही आहे. त्यांना बहुतेक उद्धव ठाकरे त्यांचा बाप वाटत असेल.